चौमाधुरी शिवाजी क्षीरसागर यांनी माळेगाव तालुका बारामती येथे 1993 साली एका छोट्याशा सोन्याच्या दुकानापासून आपल्या व्यवसायाची सुरुवात केली. व्यवसायात यश मिळत गेले. छोट्याशा दुकानाचे शोरूम मध्ये रूपांतर झाले. ते सौ माधुरी आणि पती शिवाजी क्षीरसागर यांच्या कष्टांमुळे सुरू केले. त्यांच्या या यशदायी प्रवासाबद्दल ऐकूया रेडिओ रागिणी या युट्यूब चॅनल वरून नवरात्रीच्या नवरागिणी या कार्यक्रमात. 1993 मध्ये छोटेखाने व्यवसाय चालू केला आणि या व्यवसायात जे यश मिळत गेलं त्याचं रूपांतर म्हणून आज एस पी सराफ प्रायव्हेट लिमिटेड हे 2 मजली भव्य शोरूम उभं राहिलं. या शोरूमचे उद्घाटन माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमाला अजित दादा पवार त्याचबरोबर सुप्रियाताई सुळे या देखील उपस्थित होत्या आणि या सर्व कार्यक्रमामुळे आम्हाला फार आनंद झाला आणि आमच्या या एस पी सराफ प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वैभवात भर पडली. तोंड द्यावं लागलं, वेगवेगळ्या अनुभवांना तोंड द्यावं लागलं, पण यातूनच प्रामाणिकपणा आणि आमच्याकडे असलेल्या सर्व स्टाफचा विनम्रपणा, त्यांची तत्पर सेवा आणि सचोटी या सर्व गुणांवरच आम्ही या व्यवसायात निश्चितच वाढ करू शकलो. आणि माळेगाव मधील लोकांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास आणि आम्ही अतिशय प्रामाणिकपणे केलेला सर्व सोने चांदीचा व्यवहार यामुळे आमचा हा व्यवसाय अतिशय वाढत गेला. गेली 25 वर्ष आम्ही हा व्यवसाय अतिशय उत्कृष्टपणे सांभाळत आहोत आणि याचेच फळ म्हणून एस पी सराफ प्रायव्हेट लिमिटेड या शोरूम मध्ये आज आपल्याला या आमच्या या व्यवसायाचे रूपांतर झालेले दिसत आहे. सराफी व्यवसाय करत करतच महिलांच्या गरजा ओळखल्या गेल्या आणि त्यातूनच महिला पतसंस्थेची निर्मिती झाली. ही पतसंस्था अतिशय यशस्वीपणे सांभाळत असताना महिलांच्या सौंदर्याकडे देखील आपण लक्ष दिलं पाहिजे असा विचार मनात आला आणि या विचारातूनच सलोन ॲपलची निर्मिती झाली. गेली 5 वर्ष सलोन ॲपल हा आमचा बिझनेस अतिशय सुंदर चाललेला आहे आणि मागच्या महिन्यामध्येच आम्ही याचा 5वा वर्धापन दिन अतिशय आनंदाने उत्साहाने साजरा केलेला आहे. सलोन ॲपलची निर्मिती झाली आणि हा बिझनेस चालू केला. या बिझनेसमध्ये महिलांचं सौंदर्य तर आम्ही वाढवलंच, पण बऱ्याचशा महिला ट्रीटमेंटसाठी पुण्याला वगैरे जात होत्या तर या सगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा आपल्या बारामतीमध्ये उपलब्ध व्हाव्यात म्हणून आम्ही सलोन ॲपलची निर्मिती केली. आम्ही सोन्याबरोबर तर स्त्रियांचं सौंदर्य वाढवलं, त्याचबरोबर पतसंस्थेची निर्मिती करून त्यांना स्वतःच्या पायावर देखील उभं केलं. सर्व व्यवसायातून मी तुम्हाला एकच सुचवू शकते की महिलांनी स्वतःकडे अतिशय उत्तमरित्या लक्ष दिलं पाहिजे. आपण स्वतः चांगले असलो, उत्तम असलो, तर आपण आपल्या कुटुंबाकडे लक्ष देऊ शकतो आणि जो काही आपला व्यवसाय आहे त्याकडे पण आपण अतिशय यशस्वीरित्या लक्ष देऊ शकतो. या तिन्ही प्रकारचे व्यवसाय करत असताना मला माझ्या कुटुंबाची तर अतिशय उत्तमरित्या साथ लाभलेली आहे आणि त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी हा हे सगळे व्यवसाय अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळू शकते असं मला वाटतं. जेव्हा असं म्हटलं जातं की एक पुरुष जेव्हा यशस्वी होतो तेव्हा त्याच्या पाठीमागं एक स्त्री खंबीरपणे उभी असते, पण मी असं म्हणेन की मी आज जर यशस्वी महिला उद्योजिका असेल तर माझ्या मागे माझे पती श्री शिवाजीराव क्षीरसागर म्हणजे एस पी सराफ आणि माझा पूर्ण परिवार माझ्या पाठीमागे अतिशय खंबीरपणे उभा आहे म्हणूनच मी हे सर्व पेलू शकते. महिलांनी देखील स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. आज आपल्या देशामध्ये अनेक महिला होऊन गेल्या की ज्यांच्याकडे एक प्रेरणास्थान म्हणून बघितलं जातं, जिजाबाई असतील किंवा आपल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील असतील. या अशा महिलांच्या माध्यमातूनच
आपण देखील कोणाची तरी प्रेरणा बनलं पाहिजे असा व्यवसाय आपण केला पाहिजे. कल्पना चावला यांसारख्या अनेक महिलांची प्रेरणा आपल्या या भारताला लाभलेली आहे. आणि नवरात्रीमध्ये देवीची पूजा केली जाते, महिलेची पूजा केली जाते, दुर्गेची पूजा केली जाते. पण केवळ पूजा करून घेणं हा आपला उद्देश नाही, तर त्या पाठीमागं आपलं स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवणं हे प्रत्येक स्त्रीनं केलं पाहिजे असा संदेश मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छिते. धन्यवाद. नवरात्रीच्या नवरागिनी या रेडिओ रागिणीच्या कार्यक्रमात असेच अनुभव ऐकण्यासाठी रेडिओ रागिणी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. रेडिओ रागिणी ऐकण्यासाठी प्ले स्टोअरवरून रेडिओ रागिणी हे ॲप डाउनलोड करा.